श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो पितृपक्ष हा एकोणतीस सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे आणि आता तो चौदा ऑक्टोबरला संपेल पितृपक्ष हा स्मरण करण्याचा काळ आहे असे केल्याने प्रसन्न होतात पितृ पितृदोषांपासूनही मुक्ती मिळते पित्रांच्या आशीर्वादाने जीवनात प्रगती आणि मान सन्मान वाढतो त्यामुळे पितृपक्षामध्ये आपण काही कामे आहे ती आवर्जून केली पाहिजे की ज्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळेल खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना बाळगून पित्र प्रसन्न होत असेल तरी काही गोष्टी रोज लक्षात ठेवल्या तर जीवनात सुखशांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते मग कोणत्या आहे त्या गोष्टी आपण ज्या केल्या पाहिजे तर पितृपक्षात जल अर्पण करावे पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही ज्यांचे आई वडील नाही त्यांनी रोज सकाळी आपल्या पित्रांचे आणि अधिष्ठाता देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल हे अर्पण करावे तुम्हाला जर माता पिता यांपैकी कोणीही नसेल किंवा एक व्यक्ती असेल तरी त्यांनी पितृपक्षामध्ये दररोज दक्षिणाप्की करून तर्पण करावे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे पितृपक्षामध्ये गायीला चारा खाऊ घालावा रोज जेवण तयार करताना गायीसाठी पहिली पोळी करावी असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गायीला चारा दिल्यास श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितृही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे पितृपक्षात च्या काळात गायीला गवत खाऊ घालण्याने पितरांचे नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतात तुम्ही जर शहरासारख्या ठिकाणी राहत असाल तर तुमच्या इकडे गायी येत असेल तर तुम्ही तिला पोळी नक्की खाऊ घालू शकता पितृपक्षामध्ये पित्रांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा हा जरूर लावावा पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात असे सांगितले जाते तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना आव्हान देखील करतो पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे असे केल्याने सकारात्मक ज्या संचार ते तसेच नकारात्मक आणि दोषांपासून देखील मुक्ती मिळते असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती देखील मिळेल आणि दूर होईल दररोज आपण जे आंघोळ करतो आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे अवश्य टाकावे तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल मग छोटी व्यक्ती असो किंवा वृद्ध व्यक्ती असो तरी पण त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकावे असे केल्याने आपल्या घरातील बरेचसे आजार हे दूर होत असतात मग लहान मुलगा आजारी असो किंवा मोठी व्यक्ती आजारी असो मग त्यांचा आजारपण हे निश्चितपणे दूर होईल तुम्ही या पितृपक्षामध्ये रोज गंगाजल टाकून आंघोळ हे जरूर करावे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे बघत हर हर गंगे म्हणत आंघोळ करावे तसेच आंघोळीच्या पाण्याकडे बघून गंगा नदीचे स्मरण करावे असे केल्यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे नक्कीच लाभेल आपण पितृपक्षामध्ये सुद्धा जेव्हा तुळशीला पाणी अर्पण करत असतो तेव्हा सुद्धा त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावे आणि मग तुळशीला पाणी हे अर्पण करावे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा संचार होईल व घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्ण प्रमाणामध्ये दूर होईल पितृपक्षाच्या काळात आपण स्वयंपाकघरामध्ये विशेष लक्ष दिले पाहिजे पितृपक्षाच्या काळात स्वयंपाक घरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ही ठेवू नये आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो यामुळे पितृपक्षाच्या काळात घरात उष्टी भांडी ही तुम्ही चुकूनही ठेवू नका उष्टी भांडी असल्यास ती त्वरित स्वच्छ करून टाकावी पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते तर तो मंत्र असा आहे की पितृ तन्नो नमः स्वाहाये स्वधाये नित्यमेव नमो नम तुम्हाला जर या मंत्राचे उच्चारण करणे शक्य असेल तर या मंत्राचे उच्चारण आवर्जून करावे आणि हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे उच्चारण हे आवर्जून करावे मग तुम्ही हे श्रवण देखील करू शकता किंवा तुम्हाला जप करणे शक्य असेल तर जप देखील जरूर करावा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्य